पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी शहरातील सर्व 2 नंबरचे धंदे मुळापासून बंद करण्याचा निर्धार केला असून जनतेनी याविषयी माहिती कळवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शहरात अवैध धंदे चालू असल्यास नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवावं, त्यावर लागलीच कारवाई करण्यात येईल असं आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केलं आहे. सोलापूर शहरातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याबद्दलच्या सूचना आम्ही यापूर्वी वेळोवेळी चौकीचे प्रभारी अधिकारी त्याचबरोबर पोलिसांचे प्रभारी अधिकारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यांना पण दिलेले आहेत. तरी सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय चालू असल्याबद्दलच्या अधूनमधून तक्रारी माझ्याकडे येतात, त्यामुळे मी माझ्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांना अशा सक्त तंबी दिलेली आहे, सूचना दिलेली आहे की कोणाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे, मग तो अवैध मटका असो, अवैध जुगार असो किंवा अवैध गॅस असो, कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीत चालणार नाहीत. असे धंदे चालू असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर तत्काळ कडक आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारच्या सक्त सूचना मी शहरातील सर्व पोलीस प्रभारी अधिकारी आणि चौकीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून शहरातील अवैध दारू मटका जुगार अड्डे गॅस अड्डे यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेकडून जुगाराच्या 19 केसेस करून 30,000 रोकड जप्त करण्यात आली. दारूबंदीच्या 28 केसेस करून 880 लिटर हातभट्टी, 173 लिटर शिंदी, 324 बाटल्या देशी विदेशी दारू असा 86,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर गॅसचा काळाबाजार करणाऱ्या 2 केसेस करून 12,000 मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात कुठंही अवैध दारू मटका जुगार अड्डे अवैध गॅस भरणं असे अवैध धंदे सुरू असल्याचं दिसून आल्यास तात्काळ कळवावं असं आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केलं. या संदर्भात नागरिकांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, मोबाईल 97 67 10 85 79, शर्मिष्ठा वालावलकर मोबाईल 88 88 80 09, सूर्यकांत पाटील मोबाईल 98 23 43 65 55 या अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्धीसाठी दिले आहेत. या नंबरवर फोन करून अवैध धंद्यांची माहिती दिल्यास त्यावर तात्काळ निश्चितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं.